अकलूज मध्ये रंगली तारा राणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा। प्रेक्षकांच्या भरघोस उपस्थितीत उत्तर प्रदेशच्या दिव्या कंकरनं पटकावली गदा। दिल्लीच्या शिक्षाला एका मिनिटाच्या आत गार करत मिळवले 1,00,000 रुपये। रणरागिणींचं सळसळता उत्साह, प्रतिस्पर्धीला चितपट करण्याचा निर्धार आणि त्यासाठी शक्तीसोबत युक्तीचा लावलेला कस, असं वातावरण 3 दिवस अकलूजकरांनी अनुभवलं। विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात तारा राणी कुस्ती केंद्र, शिवरत्न कुस्ती केंद्र आणि शिवरत्न शिक्षण संस्थेच्या वतीनं तारा राणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय पातळीवरील या महिला केसरी कुस्ती स्पर्धेत हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचा सहभाग होता। 3 दिवस अकलूज मध्ये चाललेल्या या महिला कुस्त्यांचा थरार अखेर 7 मे रोजी संपला, तो दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेशच्या सामन्यानं। तारा राणी महिला केसरीची अंतिम स्पर्धा दिव्या कंकरण उत्तर प्रदेश विरुद्ध शिक्षा दिल्ली यांच्यात संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते लावण्यात आली। अंतिम कुस्तीत 1 मिनिटाच्या आत दिव्यानं शिक्षाचा गदालोड डावावर मात करत तारा राणी केसरीची गदा आणि 1,00,000 रुपये पटकावले। तिला संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं। यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते। ही थरारक स्पर्धा पाहण्यासाठी पुरुषांसह महिलांनीही मोठी गर्दी केली होती। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।